हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण सध्या उलनचे विणकाममध्ये गौरी गणपतीच्या सजावटीसाठी विणकाम पाहत आहोत. तर बाहुल्यावर काही सुंदर विणकाम केलेले आहे मी ते. हे पहा, महादेव, पार्वती आणि मध्यभागी गणपती. तर आज आपण पाहणार आहोत गणपती कसा विणायचा आहे बाहुलीवर. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. हे पहा, इथे मी बाहुली घेतलेली आहे, दोन कलर आणि क्रोशाची सुई आणि कात्री. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर वापरून हा गणपती विणू शकता. सर्वात प्रथम आपल्याला बाहुलीच्या डोक्याकडून विणायचं आहे. त्यासाठी मॅजिक लूक करून घ्यायचा आहे. मॅजिक लूकमध्ये पहिल्यांदा तीन साकळ्याचा एक खांब आणि पुन्हा सुईवर वेढे घेऊन खांब टाकायचे आहेत. टोटल आपल्याला 15 खांब करून घ्यायचे आहेत या लूकमध्ये, तीन साकळ्यासहित. हे पाय ते 15 खांब करून झालेले आहेत. मॅजिक लूकचं टोक ताणून ते पॅक करायचं आहे आणि तिसऱ्या साकळीत स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. दुसऱ्या राऊंडसाठी परत तीन साकळ्याचा एक खांब आणि पुन्हा खांबावर खांब अशा प्रकारे दुसरा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा दुसरा राऊंड पण पूर्ण झालेला आहे, तो स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. तिसऱ्या राऊंडला आपण तीन साकळ्याचा परत एक खांब घेतलेला आहे, खांबावर खांब दुसरा घेतलेला आहे सुईवर वेढा घेऊन. दोन सिंगल आणि तिसऱ्यामध्ये दोन अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. दोन खांब खांबावर खांब घ्यायचे आहेत आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला दोन टाकायचे आहेत, कारण आपल्याला तिसरा राऊंड आहे थोडासा वाढवायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण करून घेऊया. हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे, तो स्लिप स्टिच करून घेतलेला आहे. आता हे बाहुलीच्या डोक्यात घालून पाहायचं आहे आपल्याला कुठपर्यंत येतो आणि बसतो की नाही. हे पहा, व्यवस्थित बसलेला आहे. आपल्याला बाहुलीच्या हनुवटीपर्यंत याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे. खांबावर खांब या प्रकारे आपण तीन राऊंड करून घेतलेले आहेत, कमी किंवा जास्त असं काही केलेलं नाही. खांबावर खांब याप्रमाणे तीन राऊंड करून घेतले म्हणजे बाहुलीच्या हनुवटीपर्यंत विणून घेतलेलं आहे. आता गळ्याभोवती आपल्याला तीन साकळ्याचा एक खांब घेतलेला आहे आणि हा राऊंड आपल्याला पूर्ण दोनाचा एक करत याप्रमाणे विणून घ्यायचा आहे. पूर्ण राऊंड दोनाचा एक करून घ्यायचा आहे. हा आपला दोनाचा एक करून झालेला आहे. तिसऱ्या साखळीमध्ये ते स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आता गळ्याभोवती आणखीन एक राऊंड घ्यावा लागेल, त्यासाठी तीन साखळ्याचा एक खांब. खांबावर खांब करून घ्यायचे आहेत परत. आता या राऊंडला प्रत्येक खांबावर खांब याप्रमाणे विणून घ्यायचं आहे. हे पहा, हा राऊंड पण करून स्लिप स्टिच करून घेतलेला आहे. आता वरचा भाग आहे खांद्यावरचा, तो वरचा हाताचा वरचा भाग आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी तीन साकळ्याचा एक खांब घेतलेला आहे आणि पुढच्या खांबामध्ये एकामध्ये दोन खांब टाकलेले आहेत. एक सिंगल आणि दुसऱ्यामध्ये दोन, एक सिंगल दुसऱ्यामध्ये दोन या पद्धतीने हा राऊंड वाढून घ्यायचा आहे. हे पहा, वाढलेला आहे. पुन्हा तीन साकळ्याचा एक खांब आणि आता खांबावर खांब याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हा भाग झालेला आहे. आता ह्या राऊंडला आपल्याला हातावरचा जो हातावर आहे तो वरून न घेता खालून घ्यायचा आहे खांब. तर तो कसा घ्यायचा पाहायचा आहे. इथे खांबावर खांबच घ्यायचा आहे हातापर्यंत येईपर्यंत. इथे थोडंसं वेगळं आहे हाताच्या खालून घेण्यासाठी. इथे आपल्याला हाताच्या खालून घ्यायचं आहे. आता हाताच्या वरचे दोन खांब स्किप करावे लागतील, सोडून द्यावे लागतील. हे पहा, आणि हाताच्या खालून धागा आणि खांब पण घ्यायचा आहे आपला. अशा प्रकारे पुढच्या बाजूने
आणि वरचे दोन खांब सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या खांबामध्ये आपल्याला सुईवर वेढा घेऊन खांब टाकायचा आहे पुढच्या बाजूला। आणि पुन्हा पुढच्या बाजूला खांबावर खांब आणि या बाजूला हाताला ज्याप्रमाणे केलं त्याच प्रमाणे पुढच्या हाताला पण आपल्याला विणून घ्यायचं आहे। तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते। हाताच्या खालून अशा प्रकारे साखळी येते आणि या साखळीत आपल्याला नंतर राऊंड दुसऱ्या राऊंडला इथे खांब टाकता येणार आहेत। हे पहा हा राऊंड पूर्ण झालेला आहे, ते मी स्लिप स्टिच करून घेतलेला आहे। आता इथे खालला भाग आपल्याला खांबावर खांब्याप्रमाणे आपल्याला विणून घेतलेला आहे। मी इथे तीन राऊंड सेम विणून घेतलेले आहेत। आता खालचा भाग आहे तो आपल्याला गणपतीची धोती पंजा तयार करायचा आहे, तर तो आपल्याला वेगळा तयार करावा लागेल। त्याचबरोबर हाताच्या बाजूला कान वरचा टोप हे सर्व पाहायचं आहे आपल्याला। हे पहा इथे मी हा कलर घेतलेला आहे। आणि इथे मी स्लिप नॉट करून साखळ्या टाकून घेत आहे। सुरुवातीला आपल्याला धोती पंजा तयार करायचा आहे खालला, त्यासाठी इथे मी टोटल 28 साखळ्या टाकून घेत आहे। बाहुलीच्या कमरेचं माप घेऊन त्याच्यापेक्षा थोड्या वाढत्या साखळ्या घ्यायच्या जास्तीच्या। ह्या 28 साखळ्या टाकून झाल्यानंतर तीन साखळ्याचा एक खांब करून घेतलेला आहे आणि सुईवर वेढा घेऊन प्रत्येक साखळीमध्ये खांब टाकायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साखळ्यावर खांब टाकून घ्यायचे आहेत आणि ही पट्टी तयार करून घ्यायची आहे। जायचे परत यायचे असं आपल्याला टोटल ही खालला भाग झाकला पाहिजे। अशा प्रकारे 7 ते 8 बोटाची पट्टी म्हणजे 7 ते 8 लाईन तयार करून घ्यायच्या आहेत। हे पहा इथे मी करून घेतलेले आहेत, मोजून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 8 राऊंड झालेले आहेत। तर याच्यावर मी आणखी एक राऊंड घेणार आहे थोडासा जास्तीचा। तर त्यासाठी इथे तीन साखळ्याचा खांब घेऊन आपल्याला फिरवायचा आहे आणि पुन्हा एक पहिला खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये आणि पुन्हा खांबावर खांब अशा प्रकारे हे आपल्याला विणून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा आपला राऊंड पूर्ण झालेला आहे आणि पुढे आपण शेवटी तीन साखळ्या घेतो तिथे त्याच्यावर पण एक खांब टाकलेला आहे। हा इथे धागा कट करून एक साखळी टाकून धागा कट करायचा आहे जेणेकरून निसटणार नाही। हे अशा प्रकारे पुढच्या बाजूने टाकून घ्यायचं आहे। हे पहा बाहुली पाठीमागून करायची आहे आणि वरचा भाग वरीष ठेवून पायातून भाग आपल्याला वर काढायचा आहे। अशा प्रकारे हे पहा मध्यभागचा इथे एक धोती तयार होईल। हे अशा प्रकारे तर आपल्याला ही सुई धाग्याने शिवून घ्यावी लागेल कमरेला पण हे वरचा आणि खालला भाग आणि पाठीमागून पण दोन्ही पायावरचे भाग आणि ही सुई धाग्याने शिवून घ्यावी लागतील। अशा प्रकारे आपली गणपतीची धोती तयार होईल। हे दोन्ही भागचे अशा प्रकारे पकडून पायावरच्या दोन बाजू पकडून एक दोन्ही पायावरल्या पकडून शिवायचे आहे आणि पुन्हा कमरेवरचे दोन्ही भाग। व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी ते हात तयार करून ठेवलेले आहेत। तर हे हात कसे तयार केलेले आहेत, 9 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि 9 साखळ्यावर आपण 9 साखळ्या घेऊन त्या गोल करून घेतलेल्या आहेत। पहिल्या साखळी स्लिप स्टिच आणि त्याच्यावर 9 साखळ्यावर 9 खांब टाकून 3 राऊंड केलेले आहेत 9 खांबाचे। अशा प्रकारे हात तयार होतील। हे पण आपल्याला सुई धाग्याने शिवून घ्यायचे आहेत दोन्ही हात। हे पहा आता आपल्याला सोंड कशी करायची ती पाहायचं आहे।
तर इथे मी सोंडेसाठी मुलंग घेतलेला आहे, स्लिप नॉट करायचा आहे आणि स्लिप नॉट करून इथे तीन साखळ्या टाकायच्या आहेत। आणि आपण जी पहिली साखळी टाकली त्याच्यात हाफ क्रोशा, हे पहा हे दोन खांब झाले आणि याच्याच पुढे आपल्याला मध्यभागी आणखीन एक हाफ क्रोशा, अशा प्रकारे तीन हाफ क्रोशा करून घ्यायचे आहेत। आणि पहिल्या जो आपण तीन साखळीचा पहिला खांब केला होता आणि तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिच केलं होतं, त्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला इथे हा पहिला राऊंड स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आता हे तीन खांब झाले, आता या दुसऱ्या राऊंडला आपल्याला तीन साखळ्याचा एक खांब म्हणजे मोठे खांब घ्यायचे आहेत, उंच खांब। तर इथे तीन साखळ्याचा एक खांब वाढला आणि पुन्हा आता खाल्ल्या तीन खांबावर तीन चार खांब होतील आणि शेवटी स्लिप स्टिच करताना एक खांब वाढेल। अशा प्रकारे तीन खांबाचा पहिला राऊंड झाला तर हा दुसरा पाच खांबाचा राऊंड होईल। तीन साखळ्याचा पहिला खांब, खाल्ल्या तीन खांबावर तीन खांब चार झाले आणि हा शेवटचा राऊंड जो आहे, शेवटचा खांब जो आहे तो इथे जो आपण पहिला खांब घेतला त्याच्या तिथे पाचवा खांब बसतो। अशा प्रकारे आपल्याला इथे परत तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। असं आपल्याला वर वाढवत वाढवत तेरा खांब येईपर्यंत विणायचं आहे, तेरा खांबाचा राऊंड येईपर्यंत। खाली तीन पाच सातचा तिसरा राऊंड येईल, नऊचा चौथा, अकराचा पाचवा, तेराचा सहावा, म्हणजे सहा राऊंड आपल्याला विणून घ्यायचे आहेत। आपल्याला तीन वरी दोन दोन खांब वाढवत जायचे प्रत्येक राऊंडला। पुन्हा तीन साखळीचा एक खांब आणि पाच खांबावर पाच आणि पुन्हा स्लिप स्टिच करायच्या अगोदर एक तीन साखळीचा खांब घेतो, तिथे एक खांब येतो म्हणजे दोन खांब वाढतात। आणि इथे स्लिप स्टिच करायचं। आता याच्यावरती आपल्याला आणखी हे तीन राऊंड झालेले आहेत, आणखी तीन राऊंड करून घ्यायचे आहेत म्हणजे तेरा खांबेपर्यंत विणायचं आहे। तर ते तीन राऊंड मी ते पूर्ण करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे ही सोंड तयार झालेली आहे, सहा राऊंड झालेले आहेत टोटल। आता याच्यावरचे जे दोन राऊंड आहेत ते आपल्याला वाढवायचे नाहीत, आहे तसेच घ्यायचे आहे। तर त्यासाठी खांबाच्या मधून इथे घेणार आहोत आपण, तर त्यासाठी इथे सुईवर वेढा घेऊन खांबाच्या मधून खांब घ्यायचे आहेत। वरी दोन राऊंड घेणार आहोत आपण, असे प्रत्येक दोन खांबाच्या मध्ये खांब टाकायचा आहे। जर तुम्हाला यापेक्षा मोठी सोंड करायची असेल, तुमची बाहुली मोठी असेल, मोठ्या साईजची किंवा लहान साईजची, तुमच्या बाहुलीची साईज पाहून तुम्ही लहान मोठी सोंड करू शकता। हे आपण दोन राऊंड अशा प्रकारे करून घेऊया। आणि ते तिसऱ्या आपण जो पहिला खांब घेतला त्याच्यावर स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे। असंच अजून एक राऊंड करून घ्यायचं आहे। हे पाहिजे मी दोन राऊंड वरती विणून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला ते गणपतीच्या मध्यभागी लावून घ्यायचे, अशा प्रकारे सोंड। ह्याच्यामध्ये आपण कॉटन घालून घेणार आहोत। आता हे हात, खालचा पंजा आणि सोंड हे आपल्याला सुईधाग्याने जोडून घ्यायचं आहे। आता साईडचा कान कसा करायचा आहे पहा, हत्तीसारखा मोठा कान, सॉरी सुपासारखा मोठा कान, हत्तीसारखी
सोंड अशी गणपती जी असते, तर कान कसा करायचा आहे पाहायचं आहे आपल्याला। त्यासाठी ते स्लिप नॉट करून घ्यायचं आहे, साखळ्या टाकायच्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात साखळ्यावर आपल्याला खांब टाकायचे आहेत। एक म्हणजे इथे 6 खांब येतील, सहा खांब झाल्यानंतर परत फिरून घ्यायचं आहे आणि प्रत्येक खांबामध्ये आपल्याला इथे 2 खांब टाकून घ्यायचे आहेत। प्रत्येकामध्ये 2 खांब टाकायचे आहेत। हा राऊंड पूर्ण करून घेऊया। हे पाहा, हा राऊंड पूर्ण झालेला आहे। जो आपण पहिल्यांदा खांब घेतला होता त्याच्यामध्ये पण खांब टाकायचे आहेत, म्हणजे शेवटचा खांब आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 खांब टाकायचे आहेत आणि पुन्हा फिरवून घ्यायचे आहे। पुन्हा याच्यामध्ये आपल्याला 2 खांब, पहिल्या खांबामध्ये फिरवून घेऊन पुढच्या खांबावर खांब, 3 खांब झाल्यानंतर चौथ्यामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे फक्त आणि पुन्हा सुईवर वेढा घेऊन पुढे खांब टाकायचे आहेत खांबावर खांब। आता वरच्या बाजूला पूर्ण आपल्याला खांबावर खांबच विणायचं आहे। इथे खांबावर खांब झाल्यानंतर पुढचे जो आपण सुरुवातीला खांब घेतलेले आहेत आडवा, म्हणजेच पहिल्या राऊंडचे, त्याच्यावर पण आपल्याला खांब टाकायचे आहेत जेणेकरून कानाचा आकार असा गोल आकार येईल। अशा प्रकारे इथे एक साखळी टाकून आता धागा कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे दोन्ही कान तयार करून झालेले आहेत। पहा, हत्तीसारखे कान, सॉरी सुपा एवढे कान आणि हत्तीसारखी सोंड, अशा प्रकारे गणपतीला आपण तयार करून घेतलेली आहे। हे आता सर्व आपण सुईधाग्याने जोडून घेणार आहोत, कान, सोंड आणि हात आणि खाल्ले धोती। हे पाय इथे मी शिवून घेतलेलं आहे आणि शिवताना मी इथे सोंडेमध्ये मणी पण टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता याचा। तर याचा टोप कसा करायचा पाहायचं आहे आपल्याला। आता त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरू शकता। जो आपण 15 खांबाचा पहिला राऊंड घेतलेला आहे त्या प्रत्येक खांबामध्ये आपल्याला खांब टाकून घ्यायचा आहे। तीन साखळ्याचा एक खांब, पूर्ण सुईवर वेढा घेऊन प्रत्येक खांबाच्या मधून अशा प्रकारे इथे खांब टाकून घ्यायचा आहे। पूर्ण कंप्लीट करून घेऊया। हे पहा अशा प्रकारे। आता इथे परत दुसरा धागा जोडत आहे मी, त्याचा पण 3 साखळ्याचा एक खांब, खांबावर खांब्याप्रमाणे आपण दुसरा पण राऊंड पूर्ण केलेला आहे। परत खालला सोडलेला धागा घेतलेला आहे मी। तर हा राऊंड आपल्याला इथे कमी करायचा आहे, तर 2 करून घेऊया। पूर्ण आपण 2 करत हा राऊंड पूर्ण केलेला आहे। इथे मी धागा कट करून घेतलेला आहे, वर वेगळा कलर जोडत आहे आता।
इथे आपल्याला फेट्याची टोपी तयार करायची आहे. फेट्याचा जो वरचा भाग असतो तो तयार करायचा आहे. तर त्यासाठी आधी दोन्ही बाजू पकडून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हे पहा इथे मी स्लिप स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही बाजू धरून. आणि इथे परत तीन साकळ्याचा एक खांब आणि खांबावर खांब. सुरुवातीला दोन खांब घ्यायचे आहेत आणि शेवटी दोन खांब घ्यायचे आहेत खांबामध्ये एकाच. अशा प्रकारे परत फिरवून घ्यायचे आहे तीन साकळ्या टाकून. परत त्याच्यामध्येच दोन खांब पुन्हा मध्यभागी खांबावर खांब आणि कडेला शेवटी गेल्यावर एकाच खांबात दोन खांब. अशा प्रकारे हे आपण राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे हे फेट्याचा वरचा भाग तयार झालेला आहे. एक साखळी टाकून दोन साकळ्या टाकून परत आपण फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यावर आणखीन एक राऊंड करत आहोत आपण खांबावर खांब. ते स्लिप स्टिच करून धागा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला वरचा फेट्याचा तुरा तयार झालेला आहे. तर याला तुम्हाला पाहिजे जसं तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकता. याला आपण डोळा टिका आणि काही थोडीशी लेस लावून डेकोरेशन करणार आहोत. ते मी पूर्ण करून घेते. अशा प्रकारे डोक्यावर फेटा, सुपा एवढे कान, हत्तीसारखी सोंड, अशा प्रकारे हा आपला सुंदर आणि सुरेख असा गणपती तयार झालेला आहे. या गौरी गणपतीला असा बाहुलीवर गणपती नक्की विना आणि गौरी गणपती पुढे डेकोरेशनसाठी ठेवू शकता. खूप छान सजावट होईल. इथे मी कपाळावर टिळा, डोळे आणि थोडीशी लेस लावून डेकोरेशन केलेलं आहे. अशा प्रकारे आपला उलनचा बाहुलीवर विणलेला गणपती तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लाल रंगातील सबस्क्राईब नावाचं बटन दाबून बेल आयकॉनला डबल क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. कारण गौरी गणपतीजवळ येत आहे तर त्यासाठी तुम्हाला हे उलनचे विणकाम पाहायला आवडेल. तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.